नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, पहा, आरोग्य विभाग भरती संदर्भामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये या ठिकाणी शंका आहेत किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये या ठिकाणी पहा मित्रांनो विचारांचं काहूर या ठिकाणी दाटले. मग ही परीक्षा रद्द होणार की परीक्षा परत होणार की निकाल लागणार तर मग कधीपर्यंत लागणार, पोलिसांचा अहवाल कधीपर्यंत येणार, मग जर परीक्षा जर रद्द जर झाली तर परत परीक्षा जर घ्यायची तर यामध्ये कोरोना वाढत आहे, म्हणजे नेमकं काय होणार, या भरतीविषयी बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासुद्धा मनामध्ये जर हे प्रश्न जर तुमच्या मनामध्ये जर डवळत असतील तर मित्रांनो नक्की तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा. संपूर्ण माहिती मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. जर तुम्हाला असं वाटत असेल तर निकाल या भरतीचा लागला पाहिजे तर आपण काय केलं पाहिजे याचीसुद्धा माहिती मित्रांनो आपण यामध्ये पाहणार आहोत. जिल्हा परिषद बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की जिल्हा परिषदची जी काही भरती आहे ती कधी होणार आहे किंवा परीक्षा आहे ते कधी होणार आहे याचीसुद्धा माहिती मित्रांनो आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि ज्या काही परीक्षेच्या तारखा मित्रांनो कधीपर्यंत घोषित केल्या जातील झेडपीच्या याचीसुद्धा माहिती मित्रांनो याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणजेच मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एकंदरीत आरोग्य विभागाविषयी सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूचं घंटीचं बेल आयकॉन त्यालासुद्धा प्रेस करा. आणि मित्रांनो आज रात्री 9 पी एमला आपला गणितचा मित्रांनो वैवारी हा टॉपिक आहे. मित्रांनो जर वैवारी हा घटक जर मित्रांनो तुम्हाला जर अवघड जात असेल तर आज रात्री 9 PM सर्वांनी या ठिकाणी लाईव्ह यायचं आहे. तर मित्रांनो आज रात्री 9 PM मी तुमचं जे काही वैवारी हा टॉपिक तुमचा क्लिअर करून देणार. यामध्ये मित्रांनो बेसिक लेवलपासून ॲडव्हान्स लेवलचे गणित आपण यामध्ये समाविष्ट करणार आहोत. आणि मित्रांनो हा टॉपिक असा आहे की हा टॉपिक मित्रांनो सर्व स्पर्धा परीक्षेसाठी विचारला जाणारा टॉपिक, अतिशय महत्त्वाचा टॉपिक. बऱ्याच विद्यार्थ्यांना यामध्ये जे काही कन्सेप्ट असतात त्या कन्सेप्ट समजत नाही. तर मित्रांनो तुम्हालासुद्धा हा जर टॉपिक अवघड जात असेल तर आज रात्री 9 PM सर्वांनी या ठिकाणी लाईव्ह यायचं आहे युवराज अकॅडमी 24 या चॅनलवर. जर मित्रांनो तुम्हाला याची जर नोटिफिकेशन हवा असेल तर या व्हिडिओच्या खाली लाल अक्षरामध्ये युवराज अकॅडमी 24 या चॅनलच्या बाजूला एक लाल अक्षरामध्ये सबस्क्राईब नाव आहे त्याला टच करा. त्याला टच केल्याच्यानंतर ते ब्लॅक होऊन जाईल. ते ब्लॅक झाल्याच्यानंतर मित्रांनो त्याच्या बाजूला एक घंटी येईल आणि त्या घंटीला तुम्ही हळूच बोट ठेवल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला 3 ऑप्शन येतील. त्यापैकी मित्रांनो जे ऑप्शन नंबर 1 आहे त्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो ज्यावेळेस मी लाईव्ह येईल रात्रीला त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. तर चला आज आपण आरोग्य विभागाच्या भरतीविषयी मित्रांनो संपूर्ण माहिती पाहणार आहोत. थोडासा व्हिडिओ या ठिकाणी मोठा असणार आहे परंतु यामध्ये उर्वरित सर्वच माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर पहा आरोग्य विभागाच्या भरतीच्या परीक्षा सुद्धा या ठिकाणी झालेल्या आहेत. यामध्ये पोलीस केसेस सुद्धा यामध्ये झालेत. पोलिसांचा जो काही अहवाल आहे ते यायचा सुद्धा अजून बाकी आहे. परंतु पोलिसाचा जो काही तपास आहे मित्रांनो 90% झालेले. किती 90% झाले? जे काही आरोपी या ठिकाणी पकडले ते आरोपी सुद्धा या ठिकाणी पोलीस कोठडीमध्येच आहेत. परंतु याचा निकाल का लागत नाही याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर पहा या ठिकाणी मित्रांनो जवळपास 15 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. किती 15 आरोपींना अटक करण्यात आहे. यामध्ये मित्रांनो गट क आणि गट ड या दोहीचे जे काही आरोपी आहेत मित्रांनो हे कॉमन असल्याची माहिती जे काही सायबर गुन्हे शाखेचे आयुक्त आहेत अमिताभ गुप्ता यांनी दिलेले आहे. आणि यांनी असं सुद्धा सांगितले हा जो काही पेपर व्हायरल झाला जवळपास 1000 ते 500 मुलापर्यंत हा पेपर व्हायरल झालेला आहे. इथपर्यंत माहिती मित्रांनो आरोग्य विभागाची पोलीस तपासामध्ये समोर आलेले ते आरोपीसुद्धा या ठिकाणी पकडलेले आहेत. म्हणजेच मित्रांनो आरोग्य विभागाचा जवळपास 90% या ठिकाणी तपास पूर्ण झालेला आहे. आता राहतो प्रश्न असा की मित्रांनो आरोग्य विभागासाठी जे काही 28 फेब्रुवारी तारीख दिलेली, किती 28 फेब्रुवारी जी काही न्यायालयाने तारीख दिलेली आहे, तर मग 28 फेब्रुवारीपर्यंत काहीच होऊ शकणार नाही का, हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये या ठिकाणी मित्रांनो आहे. तर ह्या प्रश्नाविषयी सुद्धा मी या ठिकाणी थोडंसं तुम्हाला या ठिकाणी माहिती देतो. तर पहा न्यायालयामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रकरण ज्यावेळेस जातं न्यायालयामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रकरण यामध्ये जातं. आता आरोग्य विभागाचं जे काही प्रकरण आहे सध्या न्यायालयामध्ये आहे तर न्यायालयामध्येकडे एक ऑप्शन असतं मित्रांनो न्यायालय शीघ्रगतीने या ठिकाणी कुठलाही निर्णय देऊ शकतो. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. सध्या कोरोनाचं कंडिशन आहे. कोरोनाच्या कंडिशनमध्ये हा जो काही आरोग्य विभागाची भरतीची जे काही पूर्णपणे भरती करण्याची किंवा आरोग्य विभागातली जे काही उर्वरित मनुष्यबळ आहे ते मनुष्यबळ वाढविण्याची सुद्धा मित्रांनो महाराष्ट्र गव्हर्नमेंटला जे काही मॅट आहे मॅटने या ठिकाणी तसे आदेशसुद्धा दिलेले आहेत. कोणी दिलेले आहेत मित्रांनो मॅटने हे आदेशसुद्धा महाराष्ट्र गव्हर्नमेंटला दिलेले आहे की आरोग्य विभागातले जे काही उर्वरित पदे बाकी आहेत किंवा मनुष्यबळ आहे तर हे मनुष्यबळ वाढविण्यासाठी सुद्धा जे काही मॅट यांनी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला आदेशसुद्धा दिलेले आहेत. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे मित्रांनो ह्या ज्या काही परीक्षा आहेत मित्रांनो जो काही हे जे काही पेपर आहेत मित्रांनो पेपर रद्द होत नाहीत हे मी तुम्हाला आत्ताच पहिल्यापासून सांगतो. आरोग्य विभाग भरतीचे पेपर मित्रांनो कुठल्याही कंडिशनमध्ये रद्द होणार नाहीत.
निकाल हा लागणारच आहे, हे फिक्स आहे मित्रांनो, निकाल हा लागणारच आहे. परंतु काही कारणास्तव हा निकाल जो काही लांबत आहे, तर निकाल हा लांबला नाही पाहिजे. कारण की मित्रांनो, ही वस्तुस्थिती आहे, निकाल हे कुठल्या कंडिशनमध्ये लागणार आहे, भलेही 2 महिने जरी लागले तरी चालतील, परंतु निकाल हा लागणार आहे. मग हे 2 महिने कशासाठी घालता आणि प्रामाणिक विद्यार्थ्याचं या ठिकाणी नुकसान होत आहे. त्यामुळे मित्रांनो, जे काही विद्यार्थी या ठिकाणी, अमिताभ गुप्ता यांनी सांगितले 1500 मुलापर्यंत हा या ठिकाणी जो काही पेपर गेलेले, तर त्या मुलांना भरतीमधून बाद करा किंवा त्या मुलांचे परत पेपर घ्या. या 1000 ते 500 मुलांसाठी किंवा 2000 मुलांसाठी बाकीचे मित्रांनो ह्या प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्याच या ठिकाणी मोठं नुकसान होत आहे. त्यामुळे मित्रांनो, आणि नुकसानसुद्धा होत आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे एका साईडला मित्रांनो कोरोनाचं संकटसुद्धा आपल्या महाराष्ट्र राज्यावर आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्यावरच नाही तर पूर्ण जगावर, परंतु आपल्याला महाराष्ट्र राज्याचा विचार करणं महत्त्वाचं आहे. कारण की आपण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पहा, आपली नोकरी भरती कुठं होणार आहे ते महाराष्ट्रामध्ये, त्यामुळे महाराष्ट्राचं कंडिशन आपल्याला माहीत असणं महत्त्वाचं असणार आहे. तर मित्रांनो, जे काय कोरोना वाढत आहे अशा कंडिशनमध्ये मित्रांनो बाकीच्याच विभागाच्या परीक्षा बाकी आहेत, त्यामुळे आरोग्य विभागाच्या परीक्षा घेणे मित्रांनो आता सध्याच्या कंडिशनमध्ये शक्य नाही. त्यामुळे मित्रांनो, आरोग्य विभाग भरतीचा रिझल्ट हा लागणार आहे, 100% कन्फर्म आहे, परीक्षा होणार नाहीत. फक्त मित्रांनो यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या मुलापर्यंत पेपर गेला त्या मुलांना या ठिकाणी भरतीतून बाद केलं पाहिजे, किंवा त्या मुलांची परत परीक्षा घेतली पाहिजे, किंवा ज्या सेंटरवर गोंधळ झाला त्या सेंटरवर मित्रांनो परीक्षा परत घेतली पाहिजे, किंवा ज्या सेंटरवर कुठल्या प्रकारचे प्रश्नपत्रिका अगोदरच फुटल्या असतील तर त्या सेंटरवर मित्रांनो या ठिकाणी परत पेपर घेतले पाहिजे. अशाच माध्यमातून मित्रांनो बाकीच्या ठिकाणचा निकाल हा लावला पाहिजे असं जर तुम्हाला जर वाटत असेल तर मित्रांनो आता काय केलं पाहिजे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. बरेच विद्यार्थ्यांना या ठिकाणी वाटतं की निकाल लागला पाहिजे, ठीक आहे, बरेच विद्यार्थ्यांना वाटतं निकाल लागला पाहिजे, परंतु हा निकाल लावायचा असेल तर काय केलं पाहिजे. तर मित्रांनो, तुम्हाला ट्विटवर जाऊन हॅशटॅग आरोग्य विभाग भरती ग्रुप ड 2021 निकाल असं या ठिकाणी लागला पाहिजे. हॅशटॅग आरोग्य विभाग भरती सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये व ट्विटवर या सर्व विद्यार्थी अगोदर मात्र हॅशटॅग लावायचं. हॅशटॅग लावा किंवा ॲट द रेट लावू, तुम्हाला आरोग्य विभाग भरती ग्रुप क आणि ग्रुप ड निकाल, जर तुम्हाला ग्रुप डचा निकाल हवा असेल तर आरोग्य विभाग भरती ग्रुप ड निकाल 2021 आरोग्य विभाग भरती ग्रुप ड निकाल 2021 हॅशटॅग करत मित्रांनो तुम्हाला ट्विटर आणि या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सर्वांना या ठिकाणी आरोग्य विभाग हॅशटॅग आरोग्य विभाग भरती निकाल असं निकाल मित्रांनो सगळा कमेंट बॉक्स भरून टाका. आणि ट्विटवर मित्रांनो कंटिन्यू तुम्ही ट्विट 8 दिवस कंटिन्यू ट्विट करत राहा, कंटिन्यू 8 दिवस ट्विट करत राहा. आता महाराष्ट्रामध्ये जवळपास मित्रांनो 4 लाख मुलांनी या ठिकाणी पेपर दिलेले. तर मित्रांनो, यापैकी जवळपास 1 लाख जरी मुलांनी कंटिन्यू हॅशटॅग आरोग्य विभाग भरती निकाल असं जर टाकलं तर मित्रांनो या ठिकाणी निकाल लागू शकतो. त्यामुळे मित्रांनो, जर तुम्हाला निकाल हवा असेल तर तुम्ही हॅशटॅग आरोग्य विभाग भरती निकाल असं तुम्ही या ठिकाणी जे काही ट्विट आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. तर मित्रांनो, यावर कुठला तरी लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल. नाहीतर मित्रांनो पहा, 28 तारीख ही न्यायालयाने दिलेली आहे. तर मित्रांनो, न्यायालय पुढची सुद्धा तारीख देऊ शकतं. कारण की न्यायालयाकडे मित्रांनो न्यायालय कुठल्या गोष्टीची पडताळणी करत असताना न्यायालय मित्रांनो ठोस पुरावा मागत असतं, पूर्णपणे जे काही सबूत आहेत मित्रांनो छोटे छोटे सबूतसुद्धा न्यायालय या ठिकाणी मागत असतं. त्यामुळे मित्रांनो न्यायालय पुढची सुद्धा तारीख या ठिकाणी देऊ शकतं. ते न्यायालयावर डिपेंड करतं, आपण न्यायालयाविषयी आपण सांगू शकत नाही, ते न्यायालयावर डिपेंड आहे. त्यामुळे मित्रांनो याचा निपटारा हा लवकरात लवकर झाला पाहिजे जर असं तुम्हाला वाटत असेल तर हॅशटॅग आरोग्य विभाग भरती निकाल असं तुम्हाला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये जास्तीत जास्त कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि मित्रांनो ते जास्तीत जास्त जे काही ट्विट आहे ट्विटवर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे जर तुम्हाला आरोग्य विभाग भरतीचा निकाल हवा असेल. परंतु मित्रांनो, आरोग्य विभाग भरतीचा निकाल जर लागायचं जर झालं तर ज्या सेंटरवर गोंधळ झालेला आहे त्या सेंटरची परीक्षा होणं किंवा त्या ठिकाणचे पेपर रद्द होणं किंवा ज्या मुलापर्यंत पेपर गेले त्या मुलांना या भरतीमधून बाद करून किंवा त्या मुलांना निकाल हा राखीव ठेवून बाकीच्या मुलाचा लावला पाहिजे. सरसगट निकाल लावणं हे चुकीचं ठरणार आहे. सरसगट जर निकाल जर लावला तर प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या मुलावर या ठिकाणी अन्याय होणार आहे. त्यामुळे ही जे काही मुलं 1000 ते 500 मुलं होते या ठिकाणी या मुलांना या भरतीमधून यांचा निकाल राखीव ठेवून बाकीच्या मुलांचा निकाल लावला पाहिजे. म्हणजेच ह्या 1000 ते 1200 मुलाच्या मुळं या बाकीच्या मुलाचं नुकसान या ठिकाणी होत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला निकाल हवा असेल तर हॅशटॅग आरोग्य विभाग भरती निकाल हे तुम्हाला टाकायचं आहे. आता आपण माहिती पाहूया जिल्हा परिषद आरोग्य विभाग भरतीविषयी. तर पहा, जिल्हा परिषद आरोग्य विभाग भरतीविषयी मित्रांनो 2019 फॉर्म भरलेले आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो मध्येसुद्धा गव्हर्नमेंटने 2021 फॉर्म भरण्यासाठी संधी दिली होती. त्याच्यानंतर जागाचं जे काही मित्रांनो जागा पुनर्वित केलेल्या आहेत, या जागेचीसुद्धा अगोदरसुद्धा एक परत ॲड आली. त्याच्यामध्ये मित्रांनो मग ओपनमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता किंवा जे काही अंशकालीन होते त्यांच्यासाठी परत यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे बदल करण्यात आलेले. तरीसुद्धा मित्रांनो या ठिकाणी अजून कुठलीही तारीख डिक्लेअर झालेली नाही आरोग्य विभाग जे काही जिल्हा परिषद आरोग्य विभाग भरती संदर्भामध्ये. परंतु मित्रांनो, आरोग्य विभाग भरती संदर्भामधले वेळापत्रक कधीपर्यंत येईल तर याच मित्रांनो
तुम्ही एक प्रसारमाध्यमावर एक बातमी पाहिली असेल तर आरोग्य विभाग जे काही भरतीचे जे काही मित्रांनो वेळापत्रक आहे यावर 2 आठवड्यामध्ये निर्णय घेतला जाईल अशा स्वरूपाची बातमी. तरी परंतु मित्रांनो जानेवारीच्या किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये जिल्हा परिषदेचं वेळापत्रक हे घोषित होणार आहे. जिल्हा परिषदेचं वेळापत्रक हे घोषित होणार आहे आणि जिल्हा परिषदेची काय परीक्षा आहे मित्रांनो ही परीक्षा आता न्यासा घेणार नाही, न्यासा कंपनी घेणार नाही. कारण की न्यासा कंपनीनं या अगोदर भ्रष्टाचार केला त्यामुळे न्यासा कंपनी यामध्ये मित्रांनो या जिल्हा परिषद भरतीचा पेपर न्यासा कंपनी घेणार नाही. दुसरी TCS किंवा स्वतः जे काही जिल्हा परिषदचे जे काही विभाग आहेत हे स्वतः परीक्षा घेतील परंतु न्यासा कंपनी मित्रांनो या ठिकाणी आता पेपर घेणार नाही. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे न्यासा कंपनीकडे टेंडर जरी दिलं असलं तरी परंतु मित्रांनो शासन आता या ठिकाणी हे टेंडर काढून घेऊन दुसऱ्या कुठल्या तरी एका कंपनीला ते देणार आहे. वास्तविक पाहता TCS किंवा IBPSला देऊ शकतं किंवा जिल्हा निवड मंडळे तर हटविण्यात आले किंवा आरोग्य विभागाचे जे काही आपले विभाग आहेत वेगवेगळ्या प्रकारचे त्या विभागावरूनसुद्धा मित्रांनो ह्या परीक्षा होऊ शकतात. तर मित्रांनो आरोग्य विभाग भरतीचे जे काय तारखा आहेत मित्रांनो 2 आठवड्यामध्ये म्हणजेच मित्रांनो जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा फेब्रुवारीच्या 10 तारखेपर्यंत मित्रांनो जिल्हा परिषदेच्या तारखा ह्या डिक्लेअर होणार आहेत. म्हणजे जिल्हा परिषदेच्या परीक्षा मित्रांनो तुमच्या मार्चमध्ये कन्फर्म आहेत. मार्चमध्ये जिल्हा परिषदेच्या परीक्षा कन्फर्म आहेत. त्यामुळे मित्रांनो तुमच्याकडे जे काही 1.5 ते 2 महिन्याचा कालावधी राहिले या 2 ते 1.5 महिन्याचा कालावधी मित्रांनो तुम्हाला जे काही आरोग्य विभाग भरतीच्या दृष्टिकोनातून तुम्हाला तयारी करायची आहे. तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता दररोज रात्री 9 PM आपण युवराज अकॅडमी 24 या चॅनलवर या ठिकाणी कव्हर करणार आहोत. तर मित्रांनो यामध्ये आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहिलेली आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूचं घंटीचं बेल आयकॉन त्यालासुद्धा प्रेस करा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमचं मत काय तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि मित्रांनो जर तुम्हाला निकाल हवा असेल तर हॅशटॅग आरोग्य विभाग भरती रिझल्ट #आरोग्य विभाग भरती रिझल्ट कमेंट बॉक्समध्ये जास्तीत जास्त कमेंट करा आणि ट्विटवर जास्तीत जास्त मित्रांनो असं तुम्हाला #आरोग्य विभाग भरती रिझल्ट हे तुम्हाला लिहायचं आहे. तर मित्रांनो यावर कुठला तरी निर्णय घेतला जाईल. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी आपण थांबूयात. व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.